आज आपण एकदम सोप्या पद्धतीने झटपट होणारे, खायला सुद्धा एकदम मस्त खुसखुशीत उपवासाचे पापड कसे बनवायचे हे बघणार आहेत. आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उपवासाचे पापड बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी घेतलेली 1/2 कप भगर. भगर लगेच एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायची आणि 2 ते 3 वेळा मस्त धुवून घ्यायची. भरपूर पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि हाताने चोळून छान 3 वेळा भगर धुवून घ्यायची. तर हे पहा, इथं मी 3 वेळा भगर मस्त धुवून घेतलेली आहे आणि आता परत त्याच्यामध्ये पाणी वाटायचं आपल्याला आणि भगर रात्रभर भिजून घ्यायची आपल्याला. तो भगर आपण भिजत घातलेली आहे, बाजूला ठेवून देऊया आणि लगेच आपण साबुदाणा भिजत घालणार आहेत. तर इथं मी 1/2 कप साबुदाणा घेतलेला आहे, तोसुद्धा एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी घालून 2 वेळा साबुदाणासुद्धा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा धुवून घेतला की परत त्याच्यामध्ये साबुदाणा बुडण इतपत पाणी घालायचं आणि तोसुद्धा आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायचा आहे. झाकण ठेवायचं आणि भगर आणि साबुदाणा रात्रभर भिजवून घ्यायचं. तर हे पहा, इथं मी दोन्हीसुद्धा रात्रभर भिजवून घेतलेलं आहे आणि हे पहा, अशा पद्धतीने साबुदाणा मस्त भिजला पाहिजे मऊ. तर छान साबुदाणा भिजलेला आहे. तर आपण हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया आणि आपण जे भगर भिजत घातलेली त्याच्यामधलं पाणी आता सगळं काढून टाकायचं आहे. आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे आणि भगर आणि साबुदाणा आपल्याला मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे. पण तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवणार आहे अगोदर आपण. तर गॅसवर एक कढई मांडायची आणि त्याच्यामध्ये 6 कप पाणी गरम करायला ठेवायचं. म्हणजे आपल्याला भगर आणि साबुदाणा मिक्सरला बारीक करून घेईपर्यंत पाणी गरम होईल. तर हे पाय, इथं मी 6 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि 1/2 कप बाजूला पाणी गरम करायला ठेवायचं. जर आपल्याला लागलंच तर पटकन टाकता येईल, त्यामुळे 1 कप पाणी जास्त गरम करून ठेवायचं. तर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपण. तर पाणी गरम होते तोपर्यंत भगर आणि साबुदाणा आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. भगर आणि साबुदाणा बारीक करून घेण्यासाठी मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. तर अगोदर मी भगर बारीक करायला घेतलेली आहे. सगळी भगर मिक्सरच्या भांड्यात घालायची आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं आपल्याला. तर इथंसुद्धा मी मोजूनच पाणी घेतलेलं आहे, 1 कप पाणी घेतलेलं आहे. तर आपल्याला किती लागते बघूया. थोडंसं पाणी घालायचं भगरीत आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथं मी 1/2 कप पाणी घालून भगर मस्त बारीक करून घेतलेली आहे. तर लगेच आपण एखाद्या भांड्यात काढून घेऊया. बारीक करून घेतलेली भगर काढून घ्यायची आणि साबुदाणासुद्धा आपल्याला मस्त बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला. मस्त बारीक करून घ्यायचं, मोठ्याला ठेवायचं नाही. तर बारीक केलेली भगर आपण काढून घेतलेली आहे. लगेच साबुदाणासुद्धा आपण बारीक करून घेऊया आणि राहिलेला 1/2 कप ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आपल्याला. एकदम जास्त घालायचं नाही, 2 वेळा थोडं थोडं पाणी घालायचं आणि मस्त मिक्सरला साबुदाणासुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर हे पहा, मी मस्त साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे. तर आपण भगरीचा अगोदर काढून घेतलेलं मिश्रण त्याच्यामध्येच हे सुद्धा काढून घ्यायचं आहे आणि सगळं छान चम्मचने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. भगर आणि साबुदाणा आपल्याला बारीक करून घेईपर्यंत पाण्यालासुद्धा छान उकळी आलेली आहे. तर लगेच त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि तुम्हाला जर घालायचे असले तर 3-4 हिरव्या मिरच्या मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आणि बारीक केलेली मिरची ह्याच्यात घालायची असेल तर तुम्ही घालू शकता, तुम्हाला आवडत असेल तर. मी फक्त मीठ घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि मीठ घातलं की लगेच आपण भगर आणि साबुदाणा जे बारीक करून ठेवलेलं मिश्रण आहे ते एका हाताने वाटायचं आणि दुसऱ्या हाताने स्पॅच्युलेने किंवा चमचने एकसारखं त्याला हलवीत राहायचं. हे मिश्रण आपण पाण्यात सोडलं की एकसारखं त्याला थोडंसं घट्ट होईपर्यंत हलवीत राहायचं आहे, नाही तर त्याच्यात गाठी होऊ शकते. आता
तर हे पा अशा पद्धतीने त्याला एकसारखं हलवित राहायचं, थोडंसं घट्ट होईपर्यंत। गॅस इथं मध्यमच ठेवायचा आणि एकसारखं त्याला हलवित राहायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण आतापर्यंत 7 कप पाणी घातलेले, अगोदर मी उकळायला 6 कप ठेवलेलं, भगर आणि साबुदाणा बारीक करण्यासाठी 1 कप पाणी मी त्याच्यामध्ये घातलेलं, सगळे मिळून मी 7 कप पाणी घातलेलं आहे आत्तापर्यंत ह्याच्यामध्ये। 1/2 कप भगर, 1/2 कप साबुदाणा आणि 7 कप पाणी लागतं तेवढ्यासाठी। ते हे पा मी 2-3 मिनटं मस्त छान हलवून घेतले आणि आता छान घट्ट व्हायला लागले। एकदा थोडंसं घट्ट झालं की गॅस बारीक करायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं 5 ते 6 मिनटासाठी। आणि झाकण ठेवलं की मध्ये 2-2 मिनटांनी झाकण काढून मिश्रण छान कढईच्या बुडापासून हलवून घ्यायचं आणि परत झाकण ठेवायचं। जास्त वेळ एकदम झाकण ठेवू नका, नाही तर ते पटकन वरती येतं मिश्रण, त्यामुळे झाकण ठेवलं की जवळच थांबायला लागतं आपल्याला आणि 2-2 मिनटांनी झाकण काढून हे पा अशा पद्धतीने त्याला छान हलवून घ्यायचं। ते इथं मी 6 मिनटं झाकण ठेवलेलं आणि मध्ये 2-2 मिनटांनी त्याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपण झाकण काढून बाजूला ठेवून देऊया आणि हे पा अशा पद्धतीचं आपल्याला मिश्रण पाहिजे। जास्त घट्ट करायचं नाही आणि जास्त पातळ नाही, मध्यम असं ह्याचं मिश्रण लागतं आपल्याला पापड बनवण्यासाठी। आणि मिश्रणसुद्धा आता मस्त शिजलेलं आहे, तर सगळे मिळून मी 10 ते 12 मिनटं मिश्रण शिजवून घेतलेलं आहे। झाकण ठेवून 6 मिनटं आणि झाकण न ठेवता 6 मिनटं, तर पापड बनवण्यासाठी मिश्रण आपलं शिजून तयार आहे। तर लगेच आपण एखाद्या पातेल्यात काढून घेऊया किंवा अशीच कढई जवळ घेतली तरीही चालेल। तर मी थोडंसं मिश्रण पातेल्यात काढून घेते आणि कढईमध्ये शिल्लक राहिलेलं मिश्रण अगोदर आपण काढून घेतलेलं मिश्रणाचे पापड बनेपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे थंड होणार नाही आणि पटापट त्याचे पापड बनवून घ्यायचे, नाही तर थंड झालं की परत घट्ट होतं आणि मग पापड आपल्याला चांगले बनविता येत नाही। तर पापड बनवण्यासाठी इथं मी प्लास्टिक टाकलेलं आहे आणि प्लास्टिकला तेल वगैरे काही लावायचं नाही, फक्त एखादा वाला कपडा घ्यायचा आणि वाल्या कपड्याने प्लास्टिक छान पुसून घ्यायचं। आणि हे पापड आपल्याला प्लास्टिकवरच बनवायला लागतात, कपड्यावर बनवायला जमत नाही। कपड्यावर जर हे पापड बनवले तर कपड्याला चिटकून बसतात आणि निघत नाहीत, त्यामुळे प्लास्टिकवरच हे पापड बनवायला लागतात। आणि हे पा अशा पद्धतीने मी पटापट पळीने पापड बनवून घेते, सगळे लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पापड बनवून घ्या। अगदी पटापट होते, बिलकुल जास्त वेळ लागत नाही पापड बनवायला। तर इथं मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत आणि आता हे पापड आपल्याला 2 दिवस चांगले उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत। तर इथं आता सध्या ऊन नाही, पण थोड्या वेळातच इथं ऊन येतं। तर हे पा इथं मी 2 दिवस उन्हामध्ये मस्त पापड वाळून घेतलेले आहेत आणि मस्त कडक पापड वाळलेले आहेत। आणि पापड छान कडकच वाळून घ्यायचे, म्हणजे तळताना छान फुगत येतं। थोडेसे पापड मी तुम्हाला तळून दाखवते किती मस्त फुगतात। त्याच्यासाठी मी अगोदरच तेल थोडंसं गरम व्हायला ठेवलेलं आणि चांगलं तेल गरम झालं की त्याच्यात पापड सोडायचं आणि किती मस्त पापड फुगतो आहे पा। आणि मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत पापड आणि खुसखुशीतसुद्धा तेवढेच झालेले आहेत। हे पापड बनवायला एकदम सोपे येतं, तुम्ही कधीच बनवले नसले तरी अगदी पहिल्याच वेळेस एकदम मस्त पापड बनवतान, तर नक्की बनवून बघा आणि खायलासुद्धा छान लागतात। फक्त मीठ टाकून आपण हे पापड बनवलेले आहेत आणि आपण ह्याच्यात काहीच घातलेलं नाही उपवासाचे, त्यामुळे पापड खार किंवा सोडा वगैरे तरी पण किती छान पापड फुगले तर तुम्ही बघू शकता। तर इथं मी थोडेसे पापड तळून घेतलेले आहेत आणि किती छान पापड फुगले आहेत आणि किती मस्त दिसतात पांढरे शुभ्र। तुम्हाला मी एक पापड तोडून दाखवते किती हलके पापड झालेत, एकदम मस्त झालेले आहेत पापड। तर तुम्ही ह्या महाशिवरात्रीला भगर आणि साबुदाण्याचे पापड अशा पद्धतीने नक्की बनवून बघा, कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा, रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।